ठीक आहे, नाही पण टाईट करतो नीट बांधा सौरभ. बघा आता अजून आपण पण अजून एक बांधूया काय, चेक करत राहा सामान आपल्या मागचा मागचा. ओके, प्रतीक बोल होता की काहीतरी पडलं आपलं, पण आपलं नव्हतं, त्या ट्रक मधून पडलेलं स्पॉन्ज टाइप काहीतरी होत. ओके, तर सौरभचा स्क्रू पडला, तर आम्ही जात होतो पुढे, पण उगाच रिस्क नको, उगाच कुठला स्क्रू वगैरे काय पार्ट वगैरे लूज झाला आणि परत राईडला जर प्रॉब्लेम आला म्हणून चेक करतो आम्ही. कशी झाली सौरभ राईड? सौरभ ऍक्च्युली येणार नव्हता, त्याची टुर्नामेंट वगैरे होती फुटबॉलच्या, पण तो आला. थँक्यू सौरभ. ओके, सौरभची हेल्मेटची पिशवी पडलेली आणि टायमावर भेटली आम्हाला. हे असे ओव्हरटेक चालू असतो इथे, कुठून येतो चुती. आणि हा सिंगल लेन हायवे किती छान दिसतो बाबा, बाबा मादर. कोकणची शान आलेली आहे, कोकण कन्या कोणती आहे, कोकण रेल्वे बघावी लागेल आपल्याला. हे बघा कोकण रेल्वे. माझी गाडी आतापर्यंत काय टेकली याचं कारण हा रोड आहे. या रोडला झेललंय माझ्या गुरमने. पोहोचलो आहोत देशमुख बागेजवळ. अपडेट टाइम मित्रांनो वाजले आहे दुपारचे 12:30 आणि आम्ही कव्हर केलंय 202 किलोमीटर आणि अजून आपल्याला जायचंय 48 किलोमीटर. कुठं आहे, कुठं सौरभ? ओके, पोहोचलो आहोत मंडनगड फाटा. पण इथे तुम्ही बघू शकता BMW हिमालयन, एक रॉयल एनफिल्ड आणि अजून एक BMW. काय घेत होता? तांदूळ. ऍक्च्युली हे तांदूळ जे भेटलेत ना ती गोणी रस्त्यावर पडली होती. असं असतं ना, तुम्ही विकेंड सोडून इतर कोणत्याही दिवशी तुम्हाला जर उठायचं असेल ना तर तुम्हाला काही जाग नाही, पण विकेंड असेल आणि जर तुम्हाला क्रिकेट खेळायचं असेल त्यासोबत जर बाईक राईडचा प्लॅन असेल ना तुम्हाला ती ऑटोमॅटिकली जाग येते. तर असंच काही आजचा दिवस आहे माझ्यासाठी. नेहमीप्रमाणे आपण लेट आहोत नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी. तर जसं मी सांगितलं आज आहे विकेंड, विकेंड म्हणजे आज आहे रविवार आणि दिवसाने आपण चाललेलो आहोत पुन्हा एकदा कुठे. तर मित्रांनो पुन्हा एकदा आपण जात आहोत कोकणात, पण यावेळी कोकणात कुठे जाणार आहोत तर आपण जाणार आहोत गुहागर येथील पालचित या गावी. तर पालचितला कोणाकडे जातोय, कसं जातोय, कोण आहे सोबत आपल्याकडे आणि किती दिवसांची राईड असेल आणि काय आपल्याला बघायला भेटेल ते आपण बाईकवर बघूया. तर त्या अगोदर आपण सगळी तयारी करूया. तर जवळजवळ 6:15 वाजलेत आणि 6:30 निघायचा टाईम होता. अज्जू अजून अंघोळीला गेलाय, जो माझ्यासोबत डबल सीट असणार आहे. अजून काही पात्र आहेत आपल्या स्टोरीमध्ये जे मी तुम्हाला पुढे जाता जाता सांगेलच बाईकवर मस्त की. तर शॉर्ट मध्ये सांगायला गेलं तर आज आपण जात आहोत गुहागरला आणि आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय बघायला भेटेल, जास्त करून तुम्हाला मोठं ब्लॉग बघायला भेटेल आणि मोटर ब्लॉग सोबत आपण काय धमाल मस्ती मजा वगैरे करणार आहोत ते बघायला भेटेल. तर अशीच आपली गुहागर येथील पालचित या गावी जवळजवळ 310 किलोमीटरची आजची राईड असेल आपली. तर ही नेहमीप्रमाणे आपली टँक बॅग, पण यावेळी मी टँक बॅग मध्ये कपडे नाही घेतले, त्यावेळी आपले कॅमेरा घेतणार, कारण ब्लॉग करणार आहे तो आपल्या DSLR मधून करणार आहे. इथे आपले सॅडल बॅग, यावरून सॅडल बॅग, जिथे अजूचे कपडे माझे कपडे, इथे प्रो बायकरचे गार्ड, इथे आपली लॅपटॉप बॅग, लॅपटॉप त्याचं सगळं टेक्निकल आहे आपलं बस. आणि मी भेटूया आता बाईकवर डायरेक्ट. चला, हॅलो हॅलो, गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग. तर मित्रांनो आता बॅगा बांधतो आपण, थोडं वेळ भेटूया. ओके, बॅगा बांधतो अजून अजून, ही वाली आपली स्ट्रॅप बाकी आहे. चल जायचं, चला येतो, फोन करतो, लोकेशन पाठवले तर बाबा पाठवले. चला ओके, विकेंड राईडला सुरुवात, 2 दिवसाची राईड कुठे असेल सांगतो मी कुठे असेल. अगोदर मला ऍडजस्टमेंट होऊया बाईकवर. अर्धा वेळा ऍडजस्टमेंट मध्ये जातो आणि ऍडजस्टमेंट नसेल ना तर बाईक चालवायला पण खूप वैताग येतो, म्हणजे अनकम्फर्टेबल वाटत राहतो. ओके, आपण किलोमीटर रिसेट करूया. तो तुम्हाला सगळा अँगल दिसत असेल बरोबर. तर निघालोय घरातून, म्हणजे वाईंदर मधून निघालोय मित्रांनो. आणि सुप्रभात मित्रांनो, मी खूप व्लॉग झाले, आपण इंट्रो नाही दिला आपला बरोबर, तर आपण इंट्रो देऊया माझा. तर नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील, ज्याला बाईक राईड करायला आवडते, भटकंती करायला आवडते, ट्रेकिंग करायला आवडते आणि यासोबत या व्हिडिओमध्ये आणि आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करायला आवडतं. मित्रांनो आज तारीख आहे 16 जानेवारी आणि रविवार आहे आणि विकेंड असला की आपण राईडला निघतोच, पण रविवार मी कधी राईडला निघत नाही कारण रविवारचं मी फक्त खेळायला जातो. आणि हो, हे खरं आहे, रविवारचं मी फक्त खेळायला जातो, पण यावेळी रविवारचं विकेंडला राईड करण्याचं कारण म्हणजे मी जातोय गुहागरला. आणि गुहागरला जातोय कारण आमचं आहे फॅमिली फंक्शन. तर फॅमिली फंक्शन म्हणजे माझा मामा आहे, तर मामाची बेबी आहे, तिचाच पहिला वाढदिवस आहे, त्यामुळे आपण तिकडे जातोय फॅमिली फंक्शन अटेंड करण्यासाठी. तर मित्रांनो पालचित भाईंदर पासून जवळजवळ 310 किलोमीटर अंतरावर आहे आणि 7 तासाची राईड असेल आपली,
किंवा जास्तीत जास्त 8 तासाची राईड असेल. आणि या राईड मध्ये आपल्याला जॉईन करणार आहे सौरभ, माझ्या मावशीचा मुलगा, तुम्ही बघितलं असेल खूप ब्लॉग मध्ये. त्यानंतर प्रतीक भाऊजी आणि सौरभची सख्खी बहीण म्हणजे श्वेताताई, जिला आम्ही बाय बोलतो, तर बाय आणि तिचे मिस्टर म्हणजे आमचे प्रतीक भाऊजी, असे आम्ही 5 जण जाणार आहोत. आणि माझ्यासोबत आहे अज्जू, मी चालवतोय माझी गुर्रा पल्सर 135 LS. प्रतीक असणार आहे बुलेट वर, भाऊजी आणि भाऊजींच्या मागे ताई, आणि सौरभ हा एकटा येतोय. सौरभ का एकटा येतोय याच कारण पण मी सांगेल कधी, सगळं आताच सांगितलं तर कसं होईल. तर आता अशी राईड आपली कशी होणार आहे आता बघूया या ब्लॉग मध्ये आपण. तर आता पटपट मला वाशीला पोहोचायचं, तिथून सौरभ भाऊजी आणि बाय हे तिघ जण बँड्रावरून निघाले, ते आम्हाला भेटणार आहे डायरेक्ट वाशीच्या स्टेडियमच्या जवळ, म्हणजे हायवेला साईडला थांबणार आहेत. आणि जे अगोदर बसतील ते आम्ही तिकडे थांबू, तर तेच आपले रोड असणार आहेत. मित्रांनो पोहोचलो आहोत घनसोळीला आणि आपले सूर्य देवता बाहेर आलेले आहेत. अशा या गुलाबी थंडीमध्ये यांची खूप गरज होती. आणि या मोठमोठ्या बिल्डिंग जर तुम्ही बघू शकत असाल तर हा आहे घनसोळीचा ऐरोलीचा लोमा आयटी पार्क जो आता येईल. आणि अपडेट सांगायला गेलं तर वाशीच्या स्टेडियमच्या इथे प्रतीक आणि सौरभ पोहोचलेले आहेत आणि आपल्याला लेट झालंय. लेट म्हणजे आपला कसं बॅगा वगैरे सगळ्या बांधाव्या लागतात, तुम्हाला तर माहितीच आहे एका ब्लॉगरची परिस्थिती. जर कोणी ब्लॉगर वगैरे असेल तर आणि त्याच्यात मोटर ब्लॉगर असेल सॅडल बॅग बांधा, हे टँक बॅग घ्या, सगळं चेक करा, परत राईड सुरू झाल्यानंतर 15-20 मिनिटं तर फक्त ऍडजस्ट करण्यामध्ये निघून जातं. तर असं सगळं असतं. मगाशी मी जस्ट घनसोली क्रॉस केला आणि मस्त अशा बायकर्स सगळे उभे होते संडे राईड साठी, कमीत कमी 25-30 जण बायकर्स उभे होते राईड. तर मित्रांनो पोहोचलो आहोत आपल्या मुंबई पुणे एक्सप्रेसवेला, एक्सप्रेसवे म्हणजे पनवेल पर्यंत एंट्री आपल्याला इथे. तर सौरभ आता माझी वाट बघतोय तो वाशी स्टेडियम, आणि वाशी स्टेडियमला आता आपण 1 मिनिटात पोहोचतो, 1 मिनिटामध्ये. आता हा ब्रिज क्रॉस केल्यानंतर तुम्हाला दिसेल ते वाशीचं स्टेडियम. पुन्हा एकदा फील करा माझ्या सोबत हा डोंगरा मागून उगवणारा सूर्य. कॅमेरा समोर बोलायला ना थोडं हे लागतं, म्हणजे मी कॅमेरा समोर जेव्हा बोलतो ना तेव्हा मला असं वाचकल्यासारखं होतं, पण एकदा सवय लागली ना तसं फ्लो मध्ये येऊन जातो मी. पण तेवढं कॅमेरा मागे बोलायचं असेल असं मोटर ब्लॉग मध्ये मग काय आपली बडबड तर सुरू तर आपली बडबडी सुरूच असते. तर हे आलं वाशीचं डीवाय पाटील स्टेडियम आणि सौरभ आणि प्रतीक तिकडे आपली वाट बघतायत. चला दाखवतो तुम्हाला लोणावळा पनवेल उरण आणि हे लोक कुठे थांबले. हॅलो किती वेळ झालं येऊन हजू उतर, तुला बंजू कॉड पाहिजे ना, बंजू कॉड हवी ना, ठीक आहे. नाही ही पण टाईट करतो ना, नीट बांधा सौरभ. बघ आता अजू आपण पण अजून एक बांधूया काय, चेक करत राहा सामान आपल्या मागचा मागचा हे पडेल काय, नाही पडणार आहे, नाही ना ते ठेवतो याच्यात, साईड बीट चा काय असेल तर ते याच्यात ठेवतो. अजून काय आहे निघूया चला. ओके तर सगळे रायडर आता भेटले आहेत आपल्या NS वर आहे सौरभ, बुलेट वर आहे प्रतीक आणि बाय, आणि इथे मी आणि अजू. तर असे तिघ जण आता राहत आहोत गुहागरीतील पालचे ते या गावी. आज संध्याकाळी आहे प्रोग्राम, त्यामुळे संध्याकाळी पोहोचून फ्रेश होऊन बॅटरी वगैरे चार्जरला लावून लगेच आपल्याला दुसरा ब्लॉग बनवायचा आहे. ओके ग्रुप रायडिंग असली तर काय होतं की आपल्याला सगळ्यांना घेऊन जावं लागतं. तर आता मी आहे फ्रंटला, म्हणजे लीडिंग करतोय मी, आणि प्रतीक आणि सौरभ मागून येतील टेलिंग करत एकमेकांना घेत. आणि मला सारखं आता मिरर मध्ये बघावं लागेल, तिथे बघावंच लागतं. आणि इथे आपला ग्लोबल विपश्यना पॅगोडा बेलापूरचा, तर आता सोबत जाऊ एकमेकांना बघत बघत, एकमेकांशी संवाद साधत, म्हणजे बघून बघून संवाद साधत. एक सांगायचं झालं ना मित्रांनो, तर मी राईड करताना ना आपली कॉन्स्टंट स्पीड असते ती नॉर्मली 60 पर्यंत, ओ बाबा काय ना काय पडत राहत आहे. तर आपली कॉन्स्टंट आणि ऍव्हरेज स्पीड असते ती 80 किंवा 60 मध्ये असते. काहीतरी पडलं ते
आपलं नव्हतं त्या ट्रक मधून पडलं. ओके प्रतीक बोलवता की काहीतरी पडलं आपलं, आपलं नव्हतं त्या ट्रक मधून पडलेला स्पॉन्ज टाइप काहीतरी होतं. तर आपण राईड करताना आपली स्पीड एव्हरेज 80 पर्यंत असते जर हायवे वगैरे असेल तर, आणि जर लोकल असेल ना लोकल तर नॉर्मली 40-50 स्पीडला असतो आणि तेव्हा आपल्याला बघून गाडी चालावी लागते. तर पोहोचतो आता पनवेलला थोड्या वेळात. मित्रांनो पोहोचलो आहोत पनवेल आणि आई शपत आणि आलेत माझ्या चष्म्यावर वाफा. अरे यार सीन झाला लवकर हवा लाग. तर पोचलो पनवेलला आणि आता सौरभ तर बोलवता की नाश्ता करायचा आहे, पण प्रतीक म्हणत होता की त्याला खाल्ल्यावर येते झोप. तर बघूया आता काय करायचं. थांबायचं की जायचं सौरभ निघाला रे. कुठला भेटला? हा ना बघूया पुढे गेला अजय पकड. ओके तर सौरभचा आज स्क्रू पडला. हा तर आम्ही जात होतो पुढे पण उगाच रिस्क नको, उगाच कुठला स्क्रू वगैरे काय पार्ट वगैरे लूज झाला आणि परत राईडला जर प्रॉब्लेम आला म्हणून चेक करतो आम्ही. जर सबस्क्रायबर तुम्ही बघत असाल NS मधला सांगा कोणता स्क्रू असतो, खालचा तर नसे असेल तर वरचा असेल, आणि हा असा इथेच लागतो रे असे असत ना इंजिन गार्ड. चल हे असू दे, तुला काय वाटतंय का असं काय वाटत तर नाही रे. ठीकच आहे, आला असेल रे मला वाटतं तुझा असताना तर तुझा फ्लो मध्ये पडला असता. तर राईड अपडेट मित्रांनो, थांबणार आहे तो पनवेलला नाश्ता करायला, पण नाही थांबलो कारण जोपर्यंत सकाळ आहे ना आणि असं प्लेझंट वातावरण आहे जसं पाहिजे आम्हाला ते वातावरण असेपर्यंत काय आलं ते असेपर्यंत आम्हाला होईल तेवढं अंतर कापायचंय, कारण एकदा ऊन आलं तर जी गर्मी वगैरे होईल. तसं तर बघायला गेलं तर हिवाळा चालू आहे, गर्मी तर जास्त होणार नाही, पण तरी ऊन पडायच्या अगोदर आम्हाला जेवढं अंतर कापता येईल तेवढं कापायचं आणि नंतर काय नाश्ता आणि जेवणाला तर आम्ही थांबू. जस्ट पनवेल क्रॉस करून मुंबई गोवा हायवेला सुरुवात झाली म्हणजे वडखापर्यंत. मी लीड करतोय आणि सौरभ मध्ये आणि मागे आहे प्रतीक. स्पीड ब्रेकर बघा, पनवेल ते वडखळ रोड बनवला जरी असेल ना आणि सुसाट हायवे असला तरीही इथे जागोजागी स्पीड ब्रेकर टाकले, त्यामुळे तुम्हाला वाटत असेल की पळवावी गाडी तर असं नाहीये, कारण जिकडे गाव वगैरे सुरू होतं तिकडे त्यांनी स्पीड ब्रेकर टाकले आणि ते चांगलंच आहे. फक्त कधी तुम्ही रात्रीचा प्रवास कराल तर याची काळजी घ्या आणि हे बघा जरा, कारण उगाच तुम्ही पळवाल आणि मध्ये स्पीड ब्रेकर आले तर वांदे होतील. आणि असे तसे स्पीड ब्रेकर नाहीत, पूर्ण मोठे स्पीड ब्रेकर आहेत. ते आपल्या डाव्या साईडला सौरभ आणि समोर आपला दिसतोय तो कर्नाळ्याचा एक बोटाचा डोंगर. आपल्याला लवकरात लवकर इथे एक ट्रेक पण करायचे तो मायक्रॉन आणि हे बाबा जाऊ दे रे बाबा, अशी खाली नाही घातली तर वाट लागली असती. बाबू प्रतीक आजूची उडाली कॅप, तरी पप्पांनी आजूला सांगितलेलं की कॅप सांभाळून उडेल आणि शेवटीला उडाली. मी बोललो थांबू तर आजू बोलते नको असू दे. मस्त गेलाय आता पनवेल आणि वडखळचा रोड. सौरभ तर फुल एन्जॉय करतोय आणि सगळे असे एकत्र जातात, असं नाही की भाई माझी 135 LS आहे आणि त्यांच्याकडे 200 गाड्या आहेत बुलेट वगैरे म्हणून ते पुढे जात आहेत, असं बिलकुल नाहीये. सगळे असे सोबत जातोय आणि सोबत कोऑर्डिनेशन वाला कोणी असेल ना तर राईड करायला जरा बरी वाटते सोबत घेऊन चालणार, नाहीतर आपले असतात भाई चलो भागाओ असे कोण असेल तर वैताग येतो त्यांच्यासोबत राईड करायला. आणि इथे तुम्हाला दिसत नसेल तर मला इथे फडकताना दिसतोय आपला भगवा कर्नाळ्याच्या डोंगरावर म्हणजे कर्नाळ्याच्या किल्ल्यावर जो सुळका आहे एक बोटाचा त्याच्यावर मला आपला भगवा फडकताना दिसतोय. आणि हा कर्नाळ्याचा घाट जो आता एक नंबर गेलाय. राईड करताना कसं ना मित्रांनो तुमचं लक्ष ना हे समोरच असलं पाहिजे भले किती पण असू दे, कारण हे बघा असे स्पीड ब्रेकर टाकले त्यांनी.
तर यासाठी समोर असलं पाहिजे. अरे हा ब्रिज मस्त बांधलाय. तो ब्रिज गेला तो कशासाठी बांधला असावा माहिती आहे? माकडांसाठी. कारण कर्नाळ्याच्या या भागामध्ये माकडांची संख्या खूप आहे आणि हे बॅरियर्स वगैरे म्हणजे लावलेत ना ग्रीन कलरचं, ते माकड बसलंय तर हे त्यांच्यासाठीच लावलंय. कारण ते रोड वर वगैरे येऊ नये बघा माकड, ते रोड वर येऊन त्यांचा अपघात वगैरे होऊ नये त्यासाठी. तर मी म्हणत होतो की एक किस्सा सांगतो इकडचा. एकदा मी आणि माझी फ्रेंड मी जात होतो रात्रीचा कर्नाळ्याला आणि तेव्हा इकडचं काम चालू होतं आणि माझी जस्ट नजर अडली आणि मी कच्च्या पॅचला गेलो आणि नंतर कसं तरी सावरलो. इकडचाच तो पॅच होता कोणता तरी, पण सावरल्यानंतर मी बाजूला बघितलं तर डायरेक्ट तारा होता आणि तारा नंतर डायरेक्ट खाली तो खड्डाच होता तशी मी बघितलं. म्हणून तर म्हणून जर तुम्ही राईडला वगैरे जात असाल ना, नजरी रोडवरच असावी. कारण किती पण काय पण झालं ना, कधी काय होईल ना, काय फ्रॅक्शन ऑफ सेकंडचा पण फरक नाही लागत काय घडायला. तर अशी सेफ राईड करायची. तर आपली गुर्रम एक नंबर धावते. ओके मित्रांनो, पोचलो आहोत वडखाच्या अगोदर. नाश्ता करायला थांबलो. इथे मेदूवडा घेतलाय सौरभने, मेदूवडा घेतलाय इथे बाय इडली आणि प्रतीकने घेतलाय भुर्जी पाव. तर असे आहेत आणि तिकडे आपल्या बाईक्स पार्क केल्या. कशी झाली सौरभ राईट? काही लवकर उठलास? सौरभ ऍक्च्युली येणार नव्हता, त्याची टुर्नामेंट वगैरे होती फुटबॉलच्या, पण तो आला. थँक्यू सौरभ. तर जवळजवळ 90 किलोमीटर बाईक चालवून झाली आपली आणि अजून 208 किलोमीटर चालवायचे. पण असा ट्विस्ट आलाय ना की आम्ही डायरेक्ट पालखीतला जायचं की दापोलीवरून जायचं हे काय अजून कन्फर्म नाही. तर बघूया आता की कसं काय जायचं. जसं जसं आम्ही लोणारे पर्यंत पोहोचू, जर लवकर पोहोचलो तर आम्ही दापोलीला जाऊ आणि जर लेट झालं मग डायरेक्ट पालखीतला जाऊ. तर आता नाश्ता वगैरे करून झाला तर डायरेक्ट आपण बाईकवर भेटूया. चला सगळं आता रेडी झालंय आपलं. सौरभ आणि प्रतीक गेलाय पुढे आणि आपल्याला लागतो टाइम. आपण बसलोय सगळं आवरत. चला जॅकेट काढलंय, आता जॅकेट असं बांधलंय आणि आपण टाकूया पाय. धक्का मार. 1, 2, 10 झालेत आणि नाश्ता करायला थांबलेलो वडखाच्या अगोदर. जस्ट नाश्ता करून झालाय आणि आता प्लॅन झालाय की जायचंय आम्हाला ते दापोलीवरून गुहागरला. मामाचा फोन आलेला, तो म्हणाला की जर तुम्ही लवकर पोहोचता दापोली 1 पर्यंत किंवा 2 पर्यंत तर दापोलीला या आणि तिथून मग सगळे फॅमिली वगैरे जाणार आहेत तर सोबतच निघूया, असा काही प्लॅन झालाय. तर बघूया आता कसं काय होतंय. सौरभ वगैरे तर सगळे पुढे गेलाय, सौरभ आणि प्रतीक. आपल्याला सगळं आवरायला टाइम लागतो. झालेत आपले 90 किलोमीटर आणि अजून दापोलीला म्हणायला गेलं तर 160 किलोमीटर आहे आणि गोवागर पालशात म्हणायला गेलं तर 210 किलोमीटर. जसं वडखळच्या ब्रिज वर एंट्री केली आणि जे खड्डे भेटले, बापरे. लास्ट टाइम तुम्ही मुंबई दापोली ब्लॉग बघितला असेल ना आपला, तर त्याच्यामध्ये इथूनच गेलेलो, म्हणजे इथूनच जातो आपण. पण तेव्हा आपण रात्रीचा ब्लॉग केलेला आणि रात्रीचा ब्लॉग केल्यामुळे आपल्याला काय असं रस्ते वगैरे रोड वगैरे एवढे बघता नाही आले. पण आता तुम्ही बघताय वडखळच्या ब्रिज. सकाळचा 10:15 दिवसाचा आणि हे धुकं आहे की या कारखान्याचा धूर आहे काही कळतच नाही. थोडं कॉर्नर ने जाऊया आणि तुम्हाला दाखवतो. क्या सीन आणि ते फॅक्टरीज. प्रतीक आणि सौरभ राहिले कुठे? भेंडी एवढ्या पुढे गेले, म्हणजे एवढा वेळ मी टाइमपास केला तिकडे की मला एवढी गाडी चालवून पण ते दिसत नाहीये. खरंच इकडच्या आजूबाजूचे लोक या परिसरात कसे राहत असतील. एक खड्डा. बरं झालं आपण ब्रिज चालू केला, नाहीतर लास्ट टाइम गेलो तेव्हा चालू नव्हता आणि तेव्हा मग खालून जावं लागायचं लेफ्ट मारून. आता जवळजवळ सगळ्या मुंबई गोवा हायवेचे ब्रिज चालू केले. काही ठिकाणी काम चालू असलेलं दिसेल तुम्हाला. पुढे आपण जाऊ मानगाव वगैरे तेव्हा दिसेल आणि चांगलं क्लिअर दिसेल. ए बाबा खड्डे. नॉर्मली रोडवर जे खाली रोड असतात तिकडे खड्डे असतात ते ठीक आहे, इथे तर ब्रिजवर पण खड्डे बघायला भेटतात. वा क्या धूर आहे.
बापरे, तुम्ही बोलत असाल सारखा फिरायला का जातो? काय नाही, फक्त हे दृश्य बघायला असे जे मला बाईक चालवताना दिसतात आणि मन झालं तर उतरून मी फोटो वगैरे पण काढतो, तर यासाठी मी सारखा फिरायला जात असतो विकेंडला वगैरे. आणि आपलं दापोली मुंबई, दापोली मुंबई तर असं झालंय जसं की आपण मच्छी मार्केटला जाऊन येतो ना तसं. कसला आवाज आला? काय पडला नाही ना? तसं तर स्वेटर वगैरे एकदम घट्ट लावलंय. सौरभ आणि प्रतीक मला अजून भेटले नाहीयेत, म्हणजे मी जवळजवळ 20 मिनिटं थांबलेलो ते गेल्यानंतर. ज्या प्रकारे ते लोक बाईक चालवतात मला वाटतं 20 किलोमीटरचं अंतर असेल आमच्या दोघांमध्ये. आणि मला येतोय फोन. तर आपण आता खिंडीत पोहोचलोय आणि बघू शकता खिंडीचा दुसरा रोड फायनली चालू झालेला आहे, जो कित्येक वर्ष बंद होता, म्हणजे काम चालू होतं. आता मी नोव्हेंबर मध्ये आलेलो तेव्हा खड्डे होते आणि आता ते खड्डे पण बुजवले गेले आहेत. रोड जरी चांगला असला तरी मध्ये मध्ये डेंजर वाले पॅच आहेत. बापरे, विहीर बनेल एवढे खड्डे आहेत मध्ये मध्ये, एवढे मोठे असे मध्ये मध्ये पॅच आहे. आपल्याला फोन होते आपण फोन उचल. हा सौरभ, हॅलो, कुठे आहे तुम्ही? अरे तू कुठे आहे? मी ती खिंड आहे ना खिंड. अरे आम्ही तो घाट उतरलो. हा मग थांब, पोहचलो घाटच उतरतो तो. बॅग पडली बघ ना, हेल्मेटची बॅग, ग्रेवाली आहे ग्रेवाली. अच्छा अच्छा, बॅग पडली काय? हा बघतो बघतो, येताना बघ ना मोठा खड्डा येईल बघ. हा हा, सौरभची पडली बॅग. मला वाटलं मोठी बॅग पडली की काय, त्याची पडली हेल्मेटची बॅग. मला ना ही एकच भीती आहे, एक माझा पण एक सीन झालेला त्या बॅगेत मी काय काय हरवलेलं. बापरे बापरे, ते आठवणच माझ्या काळजाचा थर असं हे जातो. आजू, सौरभची हेल्मेटची बॅग बघ भेटते का? ओके, सौरभची हेल्मेटची पिशवी पडलेली आणि टायमावर भेटली आम्हाला. नीट ठेव, पॅक कर, चलो बैठ जा. कसं वाटतं आजू? आराम वाटतोय? ही बॅग सांभाळा, काय पण झाली बॅग हरवू नको. लॅपटॉप आहे त्याच्यात. बॅग हरवण्याचा भयानक प्रकार घडून गेलाय माझ्यासोबत, तो आठवला की अजून मला भीती वाटते. नशीब हेल्मेटची बॅग भेटली. ठेवली? अरे भेटली भेटली, स्टड्सची आहे स्टड्स. टाक ना, जे असेल ते टाकून ठेव. त्याच्या फितच पडलेली. जस्ट इथे पोहोचलो आहोत आपण कोलाड पाली. नाही ना, पोहोचू आपण आता. हा मग डायरेक्ट जाऊया, कोण बोललं थांबूया. सौरभची बॅग पण भेटली आणि दोघ जण पण भेटले. चलो इथे आलो आहोत कोलाड पाली आणि हा कालवा डोह हा कालवा. आणि इथून त्या कालव्याच्या सोबतच आपण आठवतोय श्रीवर्धनला जातोय. नितेशच्या वाडीवर गेलेलो, नितेशच्या मामाचं शेत होतं तिकडे. आपण श्रीवर्धन राईड केलेली तेव्हा. तुम्हाला इथे कुठेतरी बटन भेटेल, आय बटन वर लिंक, जाऊन बघू शकता कोणता कालवा आणि कुठे गेलेलो शेतात आम्ही. आठवलं ना आजू? आता नो ब्रेक दापोली मारायचं ठरवलंय, बघूया आता होतंय की नाही. तर भेटू आपण पुढे पुढे बाईक वरच. उतरलं तर बरं आहे, नाही उतरलं तर अजून बरं आहे. ओके, इथून आपण चालवतो खरं, पण कधी कधी स्पीड ब्रेकर येतात डायव्हर्जनला. मला ऍक्च्युली करायची होती खेडवरून राईड, म्हणजे भोसते घाट, परशुराम घाट, कशेडी घाट करून. पण आता असो, सगळ्यांचं मत एक मत, आणि जर लवकरच पोहोचतो दापोलीला मग तिथून फॅमिली सोबत निघण्यातच मजा आहे. हा आला कोलाडचा पूल. पोहोचलो आहोत इंदापूरला. आता थोड्या वेळाने येईल मानगाव आणि लगेच व लोणेरे आणि आपण टोळवरून जाऊ दापोली. आणि दापोलीला 10-20 मिनिटं थांबू आणि लगेच जाऊ गुहागरला. आता तुम्ही बघा की ओव्हरटेक कसं करतो, कारण आता मिळेल तो आपल्याला सिंगल लेन रोड. सिंगल म्हणजे एकाच लेनला दोन्ही साईडने गाड्या येतील, तर तुम्हाला ओव्हरटेक बघायला भेटेल. हे बघा हे बघा, हे असे ओव्हरटॅक चालू असतो इथे. कुठून येतोय चुती? मी वरून हात पण दाखवतोय.
सौरभ आपल्या मागेच आहे, प्रतीक थोडा मागे असेल, नेहमीचे रोड आहेत, पण काय माहित सारखे सारखे दाखवावेशी वाटतात. तुम्ही मोस्ट ऑफ बघितले असतील उजेडा, पण तेव्हा आपल्याकडे कॅमेरा क्वालिटी, म्हणजे कॅमेरा होता पण एवढी खास क्वालिटी नव्हती, आणि क्वालिटी होती तशी पण अँगल तेवढा नव्हता भेटत. पण आता गोप्रो मध्ये असं वाटतं की तुम्हाला परत सगळे ते रोड दाखव, म्हणून मी हे सगळं रेकॉर्ड करतोय. हा बघा, हे फोर लेन्स होता, इथे तर टू लेन्स झालेत आणि असे डायव्हर्जन केले. हा रोड जो बघतोय तो सिमेंटचा रोड केलाय, आणि मला वाटतं मुंबई गोवा हा पूर्ण सिमेंटनेच करतात, कारण मोस्ट ऑफ जागोजागी मी सिमेंटचे टँकर बघितलेले. चौपदीकरण होतंय, काय माहित आता कधीपर्यंत होईल, पण जेवढं पण काम झालंय ते मस्त झालंय. होपसो फक्त पावसाळ्यात पुन्हा वाहून नाही गेला पाहिजे रोड, सगळी वाट लागेल, कारण पावसाळ्यामध्ये सगळे सण वगैरे येतात मोस्ट ऑफ, आणि तेव्हा कोकणातील मंडळी सगळी गावी जाते, गणेशोत्सवाला, दहीकाला वगैरे, हे सगळे सण मोस्ट ऑफ पावसाळ्यात येतात. त्यामुळे तर पावसाळ्यात रोडची घाण परत होत असेल, वाट लागत असेल, तर काय म्हणणार. म्हणून पावसाळ्यापर्यंत तरी टिकले पाहिजे. काही ठिकाणी असे वन वे आहेत काम चालू असल्याने. ओके, पोहोचलो आहोत मानगाव. आपल्या उजव्या साईडला आहे मानगाव एसटी बस डेपो. ते अजू बोलत होता की इथून राईटने जायचं, पण इथून आम्हाला रोड नाही माहिती अजून कसा रोड आहे. तर मित्रांनो, जस्ट लोणेरे फाटा क्रॉस केलाय आणि पोहोचत आलो टोलला, म्हणजे थोडं अजून किलोमीटर गेलो की टोल लागेल, आणि मग टोल रोडने आम्ही दापोलीला जाणार आहोत. तर हा दिवसाचा काही मुंबई गोवा हायवे तुमच्या समोर सादर करीत आहे. डबल सीट विथ स्वप्नील. आता ही घर बघून असं वाटतंय कुठेतरी गावाला आलो आपण. कौलारू घर, काय भारी फिलिंग आहे, म्हणजे आजूबाजूला कौलारू गावाकडची घर, त्या गावामधून जाणारा हा हायवे, आणि हा सिंगल लेन हायवे किती छान दिसतो. गावा बाबा मादर असे ओव्हरटेक करतात. जर तुमचं थोडं पण लक्ष इथे तिथे गेलं ना, तर तुमचा बॅनर छापलाच समजा दुसऱ्या दिवशी, कारण सिंगल लेन रोड असल्याने जास्त करून इथे ओव्हरटेक करतात, त्यामुळे अपघात पण जास्त होतात. दारूची नशा करी जीवनाची दुर्दशा. वा 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 वा, खरंच दारू पिऊन गाडी चालवू नये. रिक्षा नंबर 0023 हा डोंगर बघा, एक नंबर वाटतोय. शब्दात कसं व्यक्त करू कळत नाही, पण ही जी फिलिंग असते ना अशा रोडवर गाडी चालवणे, ते पण बाईक, आणि असा नजारा बघत जायचो, असं वाटतं आता इथे गाडी थांबवू आणि त्या डोंगरावर चढत जाऊ, आणि बस बसू आणि दोन तीन फोटो काढून परत येऊ. मला वाटतं आता टो रोड येईल, कारण रात्रीचं आलेलं तेव्हा असंच काहीतरी ब्रिजचं काम चालू होतं, आणि त्याच्यानंतर आपल्याला टो रोड लागेल. आपल्या उजव्या साईडला दिसतोय तुम्हाला कोकण रेल्वे, आणि मला वाटतंय कोणतं स्टेशन आलं, वीर स्टेशन गेला आपल्या उजव्या साईडला. मागच्या सिरीज मध्ये तुम्ही बघितलंच असेल की आपण नेत्रावतीने प्रवास केलेला दापोलीला जायला, आणि मी तिसऱ्यांदाच केलेला, आपण काय मोस्टली जात नाही. आणि लाल परी दिसते भारी, महाड मानगाव आणि कोकणची शान आलेली आहे. कोकण कन्या कोणती आहे, कोकण रेल्वे बघावी लागेल आपल्याला. हे बघा कोकण रेल्वे, एक नंबर दिसते. हा टोळ मार्गे फुडून आहे थोडा गोरेगाव फाट, मग आंबेतघाट मागे गेला, तिथून जायचं होतं. ओके भाऊजींना वाटतं आंबेत घाटावरून जायचं होतं, पण आपण आलो फुडून. इथे मुंबई गोवा हायवेचं काम चालू आहे, पुलाचं पूल बांधला जात आहे, आणि आपला कुठे राईट गेला, हरवला की काय. आता आपल्याला राईट मारायचं आहे टो साठी. दापोली 69 किलोमीटर. आंबेतचं डेपो आहे ना, आंबेत डेपो तिकडे. चला आता सरळच आहे तुमच्या समोर. डबल सीट विथ स्वप्नील सादर करीत आहे टोळ मार्ग. आणि आता येईल नदी सावित्री, महाडची सावित्री नदी. ताई तर मित्रांनो, आता एन्जॉय द कर्व्स, हे कॉर्नरिंग तुम्ही एन्जॉय करा.
फेन मारतो फेन कोण एस टी वाला असता तर घेऊनच गेला असता असं बोलू नये. राईड स्टार्ट करून आपल्याला 5 तास होत आले आणि जवळजवळ आपण अर्ध्यापेक्षा जास्त अंतर गाठलंय. आता फक्त 50-70 किलोमीटर जायचं आपल्याला. आपल्याला भेटलाय उतार, पण उतार भेटलाय म्हणून गाडी रफवायची नाही. ब्रेक पण कंट्रोल मध्ये असले पाहिजे आणि स्पीड तर असलीच पाहिजे. आता या उतारात तुम्ही बनाल सुतार. सॉरी, कसा वाटला माझा बॅड जोक. या उतारात बनाल तुम्ही सुतार. सुतार कसा लाकडांना शेप देतो तसा या उतारात जाऊन तुमच्या हाडांना शेप भेटेल बॉडीला. त्यामुळे या उतारात पण तुम्ही जरा थांबवून गाडी चालवा. आणि आता चढून भेटलाय वाटत. गाडी चढते, इन्क्लाइन करते आपण. इन्क्लाइन मजा येते गाडी चालवायला. शाबाश, तू छावा भावा. टोटल झालेत 190 किलोमीटर. आणि आता मला वाटतं ब्रेक घेऊ आम्ही डायरेक्ट मंडनगडचं जे धरण आहे ना तिकडे 5 मिनिटासाठी फक्त. हो, 5 मिनिटासाठी घेऊ कारण गरजेचं आहे. तो मला बघायचे फुटेज वगैरे बरोबर आहेत की नाही, नाहीतर ना वाट लागते. वाट लागते म्हणजे मगाशी मी जेव्हा रास्त्याला उतरलेलो ना तेव्हा व्हिडिओ चालू होती, पण एस डी कार्ड असं दाखवत होतं की एस डी कार्ड तुमचं फॉर्मॅट करा नाहीतर मग सगळं उडून जाईल. तर आपण आता दापोलीसाठी लेफ्ट घेतो. जर आपण गोरेगाव वरून आलो असतो आपण वेट करूया त्यांच्यासाठी. गोरेगाव वरून जर आपण आलो असतो ना तर मागून आलो असतो आंबेच्या घाटातून. तर मला तरी हेच रोड बरे वाटतात मस्त पैकी. बरे लहान असेल पण एक नंबर आहे. आणि हा रोड एवढा चांगला आहे ना, मी खूप आधीपासून बघतोय हा अजून खराब नाही झाला. असे रोड बनवले पाहिजे. काय घ्यायचंय? ओके, आजू दुकानात घेतोय खाऊ. ओके, आंबेतसाठी खाऊ ब्रेक घेतलेला. पोचलोय आंबेतला. बस बाय, शाबाश. अरे टायर खाली गेला 1 इंच. मोबाईल बघावा लागतो आहे की नाही जागेवर. चला ओके, आंबेत सोडतोय. मला वाटतं ही व्हिडिओ होईल 30 मिनिटाची तरी. दादूस आला रे 10 जानेवारी. इथून पण हरिहरेश्वर वगैरे जाता येतं आपल्याला. भाग मांडला, डाग मांडला आणि श्रीवर्धन वगैरे हे ते आंबे चेक पोस्ट. व्हॉट अ व्ह्यू. हेच बघण्यासाठी आम्ही येत असतो कोकणात. हा आहे मापरचा ब्रिज, आंबेचा ब्रिज पण बोलू शकता, ज्याचं काम चालू आहे. खूप दिवस झाले आणि हा ट्रक असा काय बाबा. हे बघा, आंबेच्या पुलाचं काम चालू आहे. मध्यंतरी हा ब्रिज बंद होता आणि बंद असल्याने फेरीबोट सेवा पण चालू केलेली, पण आता जवळजवळ काम चालू केलंय त्यासाठी हे एक चांगलंच केलंय. ये खड्डा. आता ना खूप घाण पॅच लागणार आहे मापरच्या नंतर. खूप म्हणजे खूप. हा आला मापर. काका काय करताय? इथून लेफ्टला जातो महाडला आणि आपण जातो थेट मंडनगड रोडला. सरळ सरळ सीधे सीधे. तू कुठे महाडला जात होता? आज जाओ मेरे पीछे, आज जाओ. दापोलीचा रोड ना असा पहाट झालाय आपल्याला, म्हणजे असं झोपेत पण आपण जाऊ शकतो दापोलीला. आता प्रतीक आणि सौरभ चुकला असता फेंडी. अजू ओके, बॉक्स मध्ये काहीच नाही का? आवाज येतोय म्हणजे बॉक्स बघ बरोबर आहे ना? असं उघडून बघ, उघडत नाही ना हे. फक्त आपलं काय म्हणतात टॉप बॉक्स मध्ये कॅमेराची बॅग आहे आणि त्याच्यात कॅमेरा नाही. अरे हे बाईकचं सामान. ही गेली आंबेत. आंबेत नाही मापरची चेक पोस्ट. प्लीज यार, खड्डे नको, रस्ते बनवले असले पाहिजे. वा आजी एनएस वर काय भारी दिसत आहेत. नाही रे, नको रे खड्डे. आणि मी आता पण कन्फर्म सांगू शकतो की तो रोड मध्यंतरी, मी सांगितलेलं आहे प्रत्येक व्हिडिओ मध्ये, त्याचं काम काय झालेलं नसाय, नाहीच झालं असणार. मी लिहून देतो तुम्हाला, लिहून देतो, साईन मारतो की ते काम अजून झालेलं नसणार. काय बापरे बापरे. हा बघा, हाच रोड म्हणतोय. बोललो ना अजून काम झालं नसणार याचं. फक्त खोदकामासाठी खोदून ठेवलेला आणि त्याच्यानंतर काय या रोडचं काम त्यांनी पूर्णच केलं नाही. इकडचे जे असतील नगरसेवक वगैरे किंवा सरपंच वगैरे, जरा लक्ष त्यांनी घातलं पाहिजे होतं. म्हणजे 3 वर्ष होत आली जवळजवळ, तरी पण हा रोड आहे तसाच आहे अजून. काय हात लावलेला दिसत नाही याला. याचं काय नूतनीकरण रिनोव्हेशन पण करत नाही. निदान हा रोड तर जाऊ द्या, हा रोड तर नीट करा बाबा. नशीब की आता हिवाळा आहे म्हणून पावसाळ्यात तर अक्षरशः
अशा वाट लागलेली, म्हणजे पूर्ण वाट लागली. त्या रोडवर झाड पण आली, कोणी हापूस बिपूस लावला आणि वरून असं पण लिहिलं इथे ड्राईव्ह सेफली. वा रे वा, म्हणजे चांगला रोड खोदून वाट लावायची, त्याच्यानंतर याच्यावर लिहायचं ड्राईव्ह सेफली. त्यापेक्षा तो जुना रोडच परवडला, वन लेन होता तो, जातो तरी येत होतो निदान. ऐसा लग रहा है किधर आया मैं, चांद पे है अपन, चांद पे. माझी गाडी आतापर्यंत काय टेकली याचं कारण हा रोड आहे. या रोड ला झेललंय माझ्या गुरमने, एवढी वर्ष गावी येतोय गाडीवर, त्यामुळे आता सवय झाली गाडीला आणि आता गर्मी जाणवायला लागली आहे. चल चल संपला नशीब, चला भेटूया पुढे. नाही नाही सांग स्वप्नील, काय भेटूया पुढे, कुठे भेटूया पुढे? हा 5 सेकंद गाडी चालवली नसेल की परत हा रोड सुरू झाला. हा काय भेटूया पुढे, या रोड वर भेटायचं पुढे? हा अशा रोड वर, इथे माझी बॅक साईड पंक्चर झाली. हा कसं चालवायचं आम्ही गाडी याच्यावर? हा आम्हाला काय सस्पेन्शन आहेत की 4x4 आहे माझी गाडी? हा ए आई ग, शाबाश गुरम, असंच चालत राहायचंय. तुम्हाला माहितीये मित्रांनो या रोडची खासियत काय आहे? तुम्ही जर पावसात याल ना तर या रोडच्या खड्ड्यांमध्ये तुम्हाला चाय मिळते पियायला. खरं कधी या पावसाळ्यात आपोलीसला, ते फक्त सोबत येताना ना तुम्ही पार्लेजी वगैरे घेऊन येत जा आणि मस्तपैकी कॉर्नरला असं बसायचं आणि चाय प्यायचं. अशा खड्ड्यात तुम्हाला चाय मिळेल, चाय. हे 3 वर्ष काम असं जातं तर इथे 2 कलमाची झाडं तरी लावायची, कलम तरी आले असते, हापूस वगैरे आला असता. जसं आपलं डोंगर पोखरून ठेवले, असं वाटतं ही रोड ट्रिप 2 भागात करावं लागेल, एक मुंबई ते दापोली आणि एक दापोली ते गुहागर पालशेत. आई ग रे, चिंचाळीला पोहोचलोय. हा चिंचाळीचा रोड आहे, चिंचाळीचा बरोबर. हे आलं मंडनगडचं धरण, पण इथं बंद आहे सगळं. सावधान अपघात प्रवण क्षेत्र. ए बाबा, नजर चुकली की खड्डा येतोय. आला हेअरपिन बँड, व्हेरी सौरभ बँड. आता आपण शेनाळेला येऊ, थोड्याच्या आत पोचू. ओके पोचलो आहोत देशमुख बागेजवळ. झालं आता 1 तास. अपडेट टाइम मित्रांनो वाजले आहे 12:30 आणि आम्ही कव्हर केले 202 किलोमीटर आणि अजून आपल्याला जायचं 48 किलोमीटर. 48 बस बस पाणी ब्रेक घेतला गेलाय. 500 किलोमीटर कसे मारतात पण ते हायवे टू हायवे ब्रेक घेणं गरजेचं होतं, खूप गरजेचं होतं. टँकेतलं पाणी तेव्हा ते पाणी चांगलं आहे. इथे एक नळ आहे, त्या नळातलं पाणी चांगलं आहे. अजून जा अंतु भरून. कुठे आहे मास्टर? तेव्हा तिकडे राईट साईडला. नको रे तो छोटा आहे. कुठं आहे? कुठे सौरभ? अरे तेव्हा रे आतमध्ये. कसं वाटतंय सौरभ? कान कोणीतरी कापले. बाय तू फक्त बसलेस, आम्हाला गाड्या पण चालवायच्या. कल तर तुला आंघोळ बाईकवर भेटू. हा आंघोळ तिकडे आंघोळवर बघूया आता. नाही मी आंघोळ नाही करणार आता, करू ना मी सकाळी आंघोळ. मला करायला आपण आंघोळ नाही करणार आता, डायरेक्ट आपण घरी जाऊन फ्रेश होणार आणि डायरेक्ट कालच्यातला येणार. तर भेटू आपण बाईकवर. ओके निघालोय आणि आता मी ग्लोव्स पण काढलेत कारण गर्मी व्हायला लागली आहे. अरे गर्मीपेक्षा म्हणायला गेलं तर हात सटकायला लागलाय, चिकट चिकट व्हायला लागलाय. ओके पोहोचलो आहोत मंडनगड फाटा. पण इथे तुम्ही बघू शकता BMW हिमालयन, एक रॉयल एनफिल्ड आणि अजून एक BMW. मस्त वाटते ना. ही लोक राहिली कुठे? पोहोचलो आहोत मंडनगड तिठा. तिठा म्हणजे जिथून 3 रोड जातात. काय घेत होता? तांदूळ. चल मंडनगडचा घाट आज तुमचं स्वागत आहे. पण या घाटाची पूर्ण रोड भेटलेली. याला बोलतात बायकिंग ब्रदरहूड, म्हणजे एकमेकांची रिस्पेक्ट करून पुढे जाणे, त्यांना हात दाखवणे. आलेलं तेव्हा रोडचं काम थोडं खड्डे वगैरे होते, पण आता काही पॅच हा नूतनीकरण झालं, म्हणजे रिनोव्हेशन केलंय. जस्ट रोड बांधलेत कारण बाजूला रेती अशीच पडली आहे आणि दिसून येतं की रोड हे आत्ता बांधले गेलेत. आणि हा आलाय कुंबळेचा मार्केट, कुंबळे कुंबळे फाटा. व्हॉट आर यू डुईंग सौरभ? काय करतो का?
काय आलं? किडा कुठे गेला? तेरे कान में किडा गया. त्याच्यामध्ये होता. एवढा मोठा होता. केवढा? हा बोलतोस काय? शिरसळी फाटा क्रॉस केलाय. ट्रक ट्रक एव्हरीवेअर ट्रक ट्रक. प्रतीक पुढे गेलाय आणि सौरभ माझ्या मागे. मगाशी सौरभच्या हेल्मेट मध्ये मोठा किडा गेलेला, तो ते साफ करत होता. आणि आता पालगड येईल. पालगड तर येईलच, फक्त प्रतीक खेडला नाही गेला पाहिजे, कारण पालगड नंतर तो तिठा येतो. तिथून आपल्याला राईट मारायचं. आता प्रतीक जाईल खेडला आणि आम्हाला वाटेल की तो गेला दापोलीला. हे आलो लाटवण फाटा. तुझे रूपाची जादू करे दिल्याला काबू, तुझ्या केसाची लट कोणा एडला होतई, कस शोभून दिसय तुझ्या केटाची लाली पागल करतय. ओके, आलो आहो तिठ्याला आणि इथून आता आपल्याला राईड घ्यायचं आहे दापोलीसाठी. आणि प्रतीकने होपसो घेतला असेल नशीब. हे गाईज, कसे आहेत गाईज? आता येईल ते सोंडे घर. 15 minutes later. तर मित्रांनो, पोहोचत आलो दापोली. आता थोड्याच वेळात आम्ही घरी पोहोचू. तर मला वाटतं आता ही व्हिडिओ असेल ना, ती दोन भागात मी डिवाइड करणार, मुंबई ते गोवाकर. कारण ऍक्च्युली आम्हाला जायचं होतं ते कशेडी घाटातून, कशेडी घाट खेड चिपळून करून जायचं होतं. पण सचिन मामाचा फोन आला आणि सचिन मामा म्हणाला की डायरेक्ट दापोलीत या, तुम्ही 2 पर्यंत पोहोचाल आणि आपल्याला निघायचं 4 वाजता पालचरसाठी, 3:30. त्यामुळे आम्ही जवळजवळ 1:30 पोहोचत आलो दापोलीत. तर सौरभ आणि प्रतीक मागेच आहेत. आता दापोलीसच्या इथून टर्न मारला की वरती थांबेल त्यांची वाट बघत. ते आले की सोबत मग घरी जाऊ. 7 तास लागले. ऍव्हरेज दापोलीत पोहोचायचे 6 तास आहेत आणि थांबून वगैरे तुम्ही याल, तुम्हाला 6 तास लागतातच. आला प्रतीक, थांब जरा, चल. ऍक्च्युली हे तांदूळ जे भेटलेत ना, ती गोणी रस्त्यावर पडली होती आणि ही गोणी मी बघितलेली, मला वाटलं असंच पडलंय. तर ती रस्त्यावर गोणी आणि त्याच्यात तांदूळ होते, तर ती उचलली बाय आणि प्रतीकने म्हटले असं टाकून देण्यापेक्षा घेऊन आले. तर तांदळाची पण सोय झाली आपल्याला. तर पोचलो दापोली. मागे गेला तो केळसकर नाका, आता येईल बुरोंडी नाका. जय भीम. आपण आलेलो आहोत आपल्या वाडीमध्ये. आता आपल्या घरी जायचा रोड बघा. आता आपल्या बॅगा घुसल्या पाहिजे, अजून काय नाही आणताय ते. मांजर गेली आडवी, बरं झालं. पण आपली बाबा काय काय करते, संडे बघायचा नाही का तुला? ओके ओके, हाऊ 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 हाऊ. हे टाकलो, हे टाकलो. हे कोण आला? मी लावतो तिकडे, तिकडे लावतो, तिकडे हा त्या घरी लावतो. तर मी तिकडे लावतो, तिकडे चेंज करतो. येतो 2 मिनिटात येतो. काय करतोय? काय स्टेप करतोय? डान्स स्टेप. दुतरली मंडनगडच्या अगोदर. तेरी गलिया गलिया तेरी गलिया. फायनली मित्रांनो, पोचलो आहोत आपण आपल्या गावी दापोलीला. जसं मी सांगितलेलं की गोवाघरला जायचं होतं, पण गोवाघरला जाताना आलं कारण आपण लवकरच दापोलीला पोहोचणार होतो. त्यामुळे मामा बोलला की दापोलीत आहे, त्यामुळे दापोलीत आलोय. आणि आता जेवणार वगैरे सगळी फॅमिली, तुम्ही बघितलीच असेल की सगळी फॅमिली आले. तर प्रोग्राम असा आहे की आता सगळी फॅमिली जवळजवळ जेवून वगैरे 3 वाजता जाऊ गोवाघरला. हा पाठ येणार होता मुंबई ते गोवाघर, पण आता असा पाठ येईल की मुंबई ते दापोली, त्याच्यानंतर दापोली ते गोवाघर. अशी ही व्हिडिओ 2 भाग मध्ये डिवाइड होईल. तर
मित्रांनो तुम्हाला पण ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबरचं बटन दाबून बाजूची घंटी दाबायला विसरू नका. नाही दमलो आता जेवायचं, डेटा कॉपी करायचं आणि फ्रेश होऊन सगळं चार्ज करून लगेच निघायचं गुहागरसाठी, म्हणजे पालचेतला जिथे फॅमिली फंक्शन होणार आहे. तर चला ही बघा आपली गुरु. हा बाजूला बोलो. अरे मागे घे, घेच मागे, एक दोन ऐका. लाल कलरचं सबस्क्रायबर बटन दाबून, नवीन असाल तर लाल कलरचं सबस्क्रायबर बटन दाबून बाजूची घंटी दाबायला. काय बोलतो मामा, बरं आहे ना? आताच आलो, जस्ट आलो.